मुंबईतल्या मालवणी भागामध्ये रात्री 11:10 एक बिल्डिंग कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये 11 जण ठार झाल्याचं कळतंय, 8 जण जखमी आहेत. एकंदरीत 15 जणांना यामधून बचाव केलेला आहे. ढिगाऱ्यामध्ये अजूनही शोधकार्य सुरू आहे. बचाव पथक त्या ठिकाणी काल रात्रीपासून कार्यरत आहे. ही एक मजली धोकादायक अवस्थेतली इमारत होती. अनधिकृत इमारत असल्याची माहिती कळतीय आणि या इमारतीवर आणखी 2 मजले चढवण्यात आलेले होते अशीही प्राथमिक माहिती कळतीय. या बिल्डिंगच्या शेजारी असलेली आणखी एक 3 मजलीची इमारत आहे तीही धोकादायक स्थितीत आहे. या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. ग्यारह से 11:30 के बीच में एक मालवणी गेट नंबर 8 के यहाँ पे एक 3 माले की बिल्डिंग गिरने की हमें खबर मिली और सभी डिपार्टमेंट के रेस्क्यू ऑपरेशन के लिए यहाँ पे सभी मौजूद है. अभी तक 15 लोगों को हमने रेस्क्यू किया है, उसमें से महिला बालक पुरुष का समावेश है. अभी भी रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है. तर मालवणीमध्ये जिथे ही दुर्घटना झाली त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे उपस्थित आहेत. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया सध्याची ताजी स्थिती. ऋचा, काय नेमके आत्ताचे तपशील आहेत, काय काय आकडेवारी पुढे येते आता? अनुपमा, आकडेवारी सध्या तरी तीच आहे. 11 जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झालेला आहे तर 15 जणांना बाहेर काढण्यात आलेला आहे. अजूनही 2 ते 3 जण अजून मिसिंग असल्याची शक्यता आहे. जसं मी सांगितलं, सध्या आपण स्पॉटवर आहोत आणि इथे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत या ढिगाऱ्याकडून लोकांना सुखरूप वाचवण्यासाठी. ही इमारत जी होती ती 3 मजली होती आणि मुसळधार पावसामुळे ती कोसळली. खरं तर या हा जो भाग बघितला, इथल्या आजूबाजूच्या इमारती बघितल्या तर याला इमारती म्हणायचं की चाळ म्हणायचं, कारण की अशा बघूनच वाटेल अशा या अतिशय अजिबातच मजबूत नसलेल्या इमारती आहेत. आणि त्या इथे त्यातलीच एक इमारत कोसळली आहे आणि दुर्दैवाने अनेकांचा जीव यात गेला. यामध्ये अनेक छोटे मुलंसुद्धा होते, त्यांचाही जीव गेला असण्याची शक्यता आहे. आणि आता दृश्यांमधून जर तुम्ही बघितलं तर इथे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दृश्यांमध्ये तुम्हाला दिसेल जी समोरची बिल्डिंग आहे त्याचासुद्धा काही भाग कोसळला आहे, कारण की समोर जी बिल्डिंग कोसळली ती समोरच्या याच्यावर आदळली, त्याचे पार्ट्स आदळले आणि त्यामुळे त्याचासुद्धा एक भाग पडलेला आहे. या ही अगदी दाटीवाटीचा हा परिसर आहे, गल्ल्या आहेत आणि अशा ठिकाणी अग्निशमन दलाला सुद्धा खरं तर अडचणी येत आहेत या दाटीवाटीच्या परिसरातून बाहेर काढायला. तसंच आता या परिसरात पाऊस सुरू झालेला आहे, जर पावसाने जोर धरला तर अजून अडचणी येण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथलं बचाव कार्य अग्निशमन दल करत असल्याचं दिसून येत आहे. तसंच इथले जे लोक आहेत ते सुद्धा काहीसे संतापलेले आहेत. पालकमंत्री असलम शेख यांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकारने नुकसान भरपाई तर द्यावीच, मात्र इथे येऊन भेट द्यावी असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि नुकसान भरपाई तर नेहमी दिली जाते, मात्र जीव तर गेला असं सुद्धा या नागरिकांचं म्हणणं आहे. खरं तर या अनधिकृत इमारतींचा चौकशी किंवा त्यांची तपासणी का केली जात नाही असं सुद्धा म्हणणं आहे. हा जर परिसर पाहिला तर अतिशय दाटीवाटीचा आहे. इथे आजूबाजूच्या इमारतीसुद्धा तितक्याच धोकादायक दिसल्याचं सुद्धा कळतं आहे, कारण की या इमारती बघितल्या तर मुंबईतला पाऊस त्यामुळे आणि अशा प्रकारे मुंबईतल्या पावसामुळे घडणाऱ्या घटना आपण नेहमी बघतो. आणि याही वर्षी काल जो पाऊस आला, पाणी साचलं आणि दुसरीकडे मालाडमध्ये ही दुर्दैवी घटनासुद्धा घडली, अशी घटना घडू नये म्हणून सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी इथले जे नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर त्यांचं म्हणणं हेच आहे की इथल्या इमारती जे की त्यांचं घर आहे मात्र त्या अनधिकृत आहेत, त्यावर कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे, नाहीतर या दुर्घटना अशा घडू शकतात पुन्हा पुन्हा आणि नाहक लोकांचे बळीसुद्धा यामध्ये जाऊ शकतात. आता काही वेळात जर इथे असलम शेख आले तर ते याबद्दल नक्कीच आपल्याला आणखी माहिती देतील आणि नुकसान भरपाई काय असेल ही सुद्धा हे सुद्धा प्रशासन लवकरच सांगेल. खरंय, मुंबईच्या अशा पावसामध्ये तग धरून राहणाऱ्या घरं बांधणं किंवा अशा इमारती असणं किती गरजेचं आहेच, मात्र अनधिकृत घरांचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येतोय. ऋचा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे